ओके बघूयात मग व्हाट इज द थेअरी बिहाइंड दिस. येस ओके सेरीज आरएलसी नेटवर्क RLC network. Okay, so in series RLC network, your resistor, capacitor, newly joined student. लक्ष द्या, हा पहिल्या चॅप्टर मधला कंटेंट आहे, त्यामुळे रिवाइज होईल थोडस. इन केस ऑफ सेरीज RLC सर्किट, युअर रजिस्टर इंडक्टर अँड कपॅसिटर आर कनेक्टेड इन सेरीज. सो इन केस ऑफ सेरीज आरएलसी सर्किट रजिस्टर कपॅसिटर अँड इंडक्टर्स आर कनेक्टेड इन सेरीज. ओके द होल सर्किट इज कनेक्टेड अक्रॉस ए सिंगल फेज एसी सप्लाय. आता हे टोटल सर्किट आपण कशाला जोडतोय, एका सिंगल फेज एसी सप्लायला जोडतोय अशा पद्धतीनं. So this total circuit can be connected in a single phase AC supply. So what is the AC input voltage? V is equals to Vm sin omega t. Sin omega t. Now there is an one resistor. A resistor having value of R. One inductor having value of L and one capacitor having value of C are connected in series. Now tell me, in series circuit which parameter is same? Current. Correct. In series circuit your current should be same, and which parameter is divided? Voltage. Correct one, voltage. So voltage is divided across these three components. So first component is resistor, so voltage across the resistor is VR. Second component is inductor, voltage across the inductor is VL. And third component is capacitor, voltage across the capacitor is VC. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आपल्याला. ओके नाव अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ, व्हॉट इज ओहम्स लॉ? V इज इक्वल्स टू आय आर. According to the Ohm's law, V is equals to IR. According to the law, tell me the value of VR according to the Ohm's law. तिथला असणारा करंट आणि तिथं असलेला रेजिस्टन्स. Now tell me the value of VR. Yes. I. Yes, I. IR. करेक्ट, आय आर सिम्पली, कारण तिथला असणारा करंट सेमच आहे, आयच असणार आहे सगळीकडे, आणि तिथला रेजिस्टन्स काय आहे, आर आहे. करेक्ट वन. नाव टेल मी द व्हॅल्यू ऑफ व्ही एल. आय एल. आय एल. एक्सेल. एक्सेल. करेक्ट वन. आय एक्सेल. एल हा कॉम्पोनंट आहे, रेजिस्टन्स नव्हे. रजिस्टर हा स्वतःच रेजिस्टन्स देतो म्हणून आर उचलतो आपण डायरेक्ट. इथं एल वापरणार आहे का? नाहीये. ह्याचा ह्यानं दिलेला रेजिस्टन्स बघावा लागेल आपल्याला, आणि ह्यानं कोणता रेजिस्टन्स दिलाय? एक्सेल. सो आय इन टू एक्सेल इज द करेक्ट वन. नाव टेल मी द व्हॅल्यू ऑफ व्ही सी. आय इन टू एक्सी. आय एक्सी. करेक्ट वन. ओके सिम्पल. नाव टेल मी द व्हॅल्यू ऑफ टोटल इम्पेडन्स इन सेरीज आर एल सी सर्किट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झेड? अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी स्क्वेअर. करेक्ट. अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज द इम्पेडन्स. दॅट मीन्स टोटल यानं रेजिस्टन्स दिला, यानं इंडक्टन्स दिला, यानं इंडक्टन्स दिला एक्सएल एक्सी एवढा, या सगळ्यांचा मिळून किती रेजिस्टन्स तयार होतोय? इम्पेडन्स एवढा. किती मिळतोय? इम्पेडन्स एवढा. मग इम्पेडन्स म्हणजे काय? रेजिस्टन्स प्लस रिएक्टन्स यांचा जो मिळून होतो त्याला आपण इम्पेडन्स म्हणतो.
रेजिस्टन्सचा आर आणि इम्पेडन्सचे एक्सएल आणि एक्ससी यांना मिळून जो तयार होतो त्याला आपण म्हणतो इम्पेडन्स. करेक्ट वन. नाव आणखी एक कॉन्सेप्ट बघायचे आपल्याला, टेल मी द रिलेशन ऑफ करंट अँड व्होल्टेज अक्रॉस द व्ही आर. इथला करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन सांगा. सपोज वी विल टेक करंट ऍज अ कॉन्स्टंट ऑर रेफरन्स, सो टेल मी द रिलेशन्स. V upon Z. No, relation, relation in case of phase. In phase. Correct. In phase. कोणत्या कॉम्पोनंटच्या अक्रॉस? VR. Okay. रजिस्टरच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज आहे तो VR आहे आणि तिथून जाणारा सेम करंट I आहे. So I and VR both are in the same phase. Correct one. Next one. Tell me the relation of VL and I. Leads by 90 degree with current. Voltage VL leads by 90 degree with current. Correct. VL lead by 90 degree with current I. Now tell me the value of VC and I. VC lags by 90 degree with current. With current I. Correct one. So we can generate the one phasor diagram by combining these three diagrams called as current, VR, then your VL, and this one is the VC. Okay, ata hyacha madhe apan imagine karun chalu ki your VL should be greater than VC, so what should be the output? पॉझिटिव्ह फेज तिथं आपल्याला मिळतो. कसा मिळतो? पॉझिटिव्ह फेज. अशा पद्धतीनं हा व्ही एल इकडे लिहूयात. हा व्ही एल झाला, हा टोटल व्ही झाला. ओके, आता याच्यामध्ये बघा, मी पूर्वी सांगितलं होतं की व्ही एल पॉझिटिव्ह असेल, मोठा असेल आणि व्ही सी लहान असेल तर आपण काय करतो, व्ही एल मायनस व्ही सी. मी एखाद्याला 100 रुपये द्यायचे आहेत आणि एखाद्याचे मला 30 रुपये यायचे आहेत, म्हणजे 100 वजा 30 मला द्यायचे आहेत म्हणजे मला अवघे 70 द्यायचे आहेत. 100 वजा 30 म्हणजे हा काय झाला, व्हीएल मायनस व्ही सी झाला. ओके, तर तीच मी डायग्राम जर इम्पेडन्स दाखवून काढली, इम्पेडन्सेस बघा इकडे लक्ष द्या सर्वांनी, डायग्राम जर इम्पेडन्सेस दाखवून काढली तर इथं येतो एक्सएलचा, व्हीएलचा येतो एक्सएल, व्ही सीचा येतो एक्ससी, टोटल इम्पेडन्स झेड आणि व्ही आरचा काय येणार इथल्या आर. सो दिस इज नोन एज फेजर डायग्राम. So this one is the phasor diagram. Now, what is the value of Z? Z काढू शकता याच्यावर, कसं काढणार तुम्ही Z? करा बर कर्ण वर्ग बरोबर. Z square is equals to R square plus XL minus XC bracket square. Okay, now this square sign goes to the right hand side. और टेक द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, इकडला स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर जाईल, ही टर्म्स राहते आणि जे ऑलरेडी बघितलंय आपण. सो व्हॉट इज युअर झेड? झेड इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नाव मूव टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट इज युअर फेजर डायग्राम, सॉरी फेज अँगल. नाव कॅल्क्युलेट थीटा. असा कोणता थीटा आहे जी समोरील बाजू छेद लगतची बाजू करतो? टॅन थीटा. Tan theta. Okay. So calculate tan theta. Tan theta is equals to XL upon R, XL minus XC divided by R. So take tan inverse in right hand side. So theta is equals to tan inverse of XL minus XC divided by R. Okay. So this one is the theta. Don formula zale. Pahila konta? Z is equals to under root of R square plus XL minus XC bracket square. And second one, theta is equals to tan inverse of XL minus XC divided by R. So what is the total current in the circuit? Total current? V upon Z. Okay, V upon Z. And Z chitra value maite. So this one is the third formula. I is equals to V upon Z. Okay. Now move to the next formula. पहिला झाला झेड कॅल्क्युलेट केला आपण, त्यानंतर
फेज एंगल थीटा कैलकुलेट केला देन आय देन टेल मी द वैल्यू ऑफ पावर फैक्टर व्हाट इज द पावर फैक्टर इट इज द कोसाइन ऑफ एंगल लीड और लैग सो कॉस ऑफ एंगल लीड और लैग इज युअर थीटा और इन सेकंड फॉर्म अजून एक त्याचे फॉर्म्युला आहे हाउ इट इज पी अपॉन एस करेक्ट पी अपॉन एस अजून एक त्याचा फॉर्म्युला आहे एनीवन आर अपॉन झेड करेक्ट आर अपॉन झेड करेक्ट वन सो दिस इज द फॉर्म्युला फॉर पॉवर फॅक्टर इन केस ऑफ सेरीज आर एल सी सर्किट नाव मूव टू द नेक्स्ट पॉइंट ऍक्टिव्ह पॉवर ऑफ द सर्किट पी ऑर रियल पॉवर ऑर ट्रू पॉवर ऍक्टिव्ह पॉवरलाच काय म्हटलं जातं रियल पॉवर किंवा ट्रू पॉवर सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी व्ही आय कॉस थीटा व्ही इंटू आय इंटू कॉस थीटा करेक्ट वन दॅट मीन्स युअर पॉवर फॅक्टर ओके सो व्हॉट इज द युनिट वॅट करेक्ट वॅट वॅट इज द युनिट ऑफ ऍक्टिव्ह पॉवर रियल पॉवर ट्रू पॉवर देन देर इज अ सेकंड अनरियल पॉवर अपेरेंट पॉवर सॉरी काय म्हणतो आपण त्याला रिएक्टिव्ह पॉवर किंवा ट्रू पॉवर नसलेली त्याला आपण रिएक्टिव्ह हे काही रिअल नसते नॉन रिअल पॉवर असते ओके सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर क्यू व्ही आय साइन इंटू आय इंटू साइन थीटा ओके गुड वन व्ही इंटू साइन व्ही आय साइन थीटा व्हॉट इज द युनिट व्ही ए व्ही ए नाही आहे व्ही ए रिएक्टिव्ह व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह व्ही ए आर ओके देन लास्ट फॉर्म्युला यस दॅट इज अपेरेंट पॉवर टोटल पॉवर व्ही आय व्ही इंटू आय व्ही ए युनिट इज व्ही ए व्होल्ट एम्पियर ओके म्हणजे एखादी पॉवर कशी मोजायची असते की एक व्होल्ट आणि एक एम्पियर करंट जर कंझ्युम केला आलं ना लक्षात व्होल्टेज इंटू करंट आहे ना तर आपल्याला वन वॅट पॉवर कंझ्युम होते असा त्याचा अर्थ ओके दीज आर द सम फॉर्म्युलाज रिलेटेड टू दी सेरीज आर एल सी सर्किट नाव मूव टू दी युअर ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट नेहमीप्रमाणे बघूयात एक्सपेरिमेंट ओके सेरीज आर एल सी सर्किट नाव फॉर्म्युला माहिती आहेत आपल्याला व्होल्टेज अक्रॉस दी रेजिस्टर आर इज इक्वल्स टू व्ही आर आणि त्याची व्हॅल्यू काय असते आय आर तुम्ही सांगितले होते नाव व्होल्टेज अक्रॉस दी इंडक्टर इज एल व्ही एल अँड इट्स व्हॅल्यू इज आय एक्सेल बट युअर व्होल्टेज इज लीड बाय 90 degrees विथ करंट आय ऑल्सो युअर व्होल्टेज अपेअरिंग अक्रॉस दी कपॅसिटर इज व्ही सी अँड इट इज इक्वल्स टू आय एक्स सी अँड इट इज लॅगिंग बाय 90 degrees विथ करंट आय टोटल व्होल्टेज काय असतं व्ही आर प्लस व्ही सी प्लस व्ही एल पण याच्यामध्ये बार दाखवलाय बारचं काय मिनिंग असतं की याच्यामध्ये ती डायरेक्ट ऍडिशन नसते याला पोलार ऍडिशन म्हणायची कसली पोलार आता पोलार का त्याच्यामध्ये फेजेस बघितल्या पाहिजेत ना कोण लीड करतं कोण लॅग करतंय त्यामुळे त्याचे पोलॅरिटी बघितली पाहिजे पोलार ऍडिशन असते त्याला किंवा आपण दुसऱ्या नॉर्मल भाषेमध्ये फेजर ऍडिशन म्हणायची कसली ऍडिशन फेजर म्हणजे त्याच्यामध्ये फेज कन्सिडर करून ऍडिशन केलेले असते म्हणजे ह्याचे डायरेक्ट बेरीज असं होतंय असं नाही आपला लॉ काय सांगतो की तुमच्या नॉर्मली तिघांची बेरीज व्ही आर व्ही एल व्ही सी ची बेरीज ही अप्लाइड व्होल्टेज व्ही एवढी आली पाहिजे पण तेवढी येत नाही का कारण ती नॉर्मल ऍडिशन नाहीये ती फेजर ऍडिशन आहे ओके त्यानंतर आणखी काय फॉर्म्युलेज बघितले तुम्हाला माहितीये ते एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी आपण जो अज्युम करतो तो तिसरा एक्सेल इज लेस दॅन एक्सी अज्युम केला आणि एक्सेल इज इक्वल्स टू एक्सी आल्यावर आपण काय नाव दिलं होतं त्याला येस ते सर्किट कशाला जात येस आवाज नाही येत आहे एक्सेल इज इक्वल्स टू जर एक्सी आला म्हणजेच व्हीएल इज इक्वल्स टू व्हीसी आला तर तुमचं सर्किट कशाला जायचं चॅप्टर नंबर टू रेझोनन्स रेझोनन्सला अनंत नाही रेझोनन्स इथं सांगितलंय ना
वेन फेज एंगल इज झीरो, तुम्हाला सांगितलं होतं आपण काढलाय थीटा इज इक्वल्स टू झिरो, करंट इन द सर्किट इज इन फेज विथ व्होल्टेज, आणि त्याचा पॉवर फॅक्टर कसा येतो, युनिटी पॉवर फॅक्टर शुड बी वन, अँड दिस कंडिशन इज नोन ऍज सेरीज रेझोनन्स, आणि त्याच्या वेळेस करंट इज मॅक्झिमम, आपण काढलाय ना आय मॅक्स इज इक्वल्स टू व्ही बाय झेड इज इक्वल्स टू व्ही बाय आर, देन दिस वन इज द ऍक्टिव्ह पॉवर ट्रू पॉवर व्ही आय कॉस थीटा अँड इट इज मेजर्ड इन वॅट, रिएक्टिव पॉवर व्ही आय साइन थीटा अँड इट इज मेजर्ड इन व्ही ए आर, अँड दिस वन इज द अपेरेंट पॉवर मेजर्ड इन व्ही ए. ओके, सो दीज आर द सम फेजर डायग्राम्स. नॉर्मली एक्सेल इज इक्वल्स टू एक्स सी, आपण ही पहिली ड्रॉ केली होती. जर एक्सेल ग्रेटर दॅन एक्स सी असेल तर, जर हे त्याच्यासाठीच आहेत पहिल्या दोन्ही कंडिशन, फक्त इकडे व्होल्टेज दाखवले तिकडे पॉवर दाखवले, पॉवर ट्रायंगल म्हणायचं त्याला. आणि जर मात्र एक्स सी लहान असता मोठा असता तर थीटा खालच्या बाजूला आला असता आपला. ओके, अशा पद्धतीने नाव यू हॅव टू बिल्ड दिस सर्किट विथ रजिस्टर इंडक्टर अँड कपॅसिटर्स आर इन सिरीज. ओके, तर मी सर्किट त्या ठिकाणी ड्रॉ करतोय, तोपर्यंत आपण टेबल तर ड्रॉ करूच. पहिल्यांदा आपण सर्किट बिल्ट करू, जाऊयात मग नेहमीप्रमाणे. ओके, वन रजिस्टर, वन रजिस्टर, देन वन कपॅसिटर अँड वन इंडक्टर आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस सम पॉवर सप्लाय. ओके, हे पीक व्होल्टेज नको घ्यायला, पीकच्या ऐवजी आर एम एस व्होल्टेज. ओके, so one resistor, one capacitor and one inductor are connected in series with some power supply. ओके, बघूयात मग त्यांनी काय व्हॅल्यू घ्यायला सांगितलेत. ट्रान्सफॉर्मर नाही लागत आहे आपण, कारण आता ट्रान्सफॉर्मर कशासाठी, आपण बघितला 230 व्होल्टचा जर सिग्नल आला असेल पीक व्हॅल्यूचा, तर आपण एवढा मोठा नाही घेतोय, आपण 10, 20, 30 घेतो. तो सो ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन दी व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. सो आपण आता इथं सॉफ्टवेअर आहे म्हणून इथं व्हॅल्यू घेतोय आपण, आपल्याला हवी तशी आपण सेट करू शकतो तिथं. पण जर सॉफ्टवेअर नसता तर आपल्याला इथं 120, 130 कसं घेता आलं असतं, तर त्याच्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मरनं ऍडजस्ट करू शकलो असतो. वॉट इज द यूज ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर, कॅन ऍडजस्ट द आउटपुट व्होल्टेज. सम ऑफ द ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग फिक्स व्हॅल्यू, स्टॅटिक व्हॅल्यू. जर तो ट्रान्सफॉर्मर 10 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर असेल तर आउटपुट कॉन्स्टंटली 10 व्होल्टच देतो. 12 व्होल्टचा असेल तर कॉन्स्टंटली 12 व्होल्टच देतो. ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण व्हॅल्यू चेंजेस करू शकतो, कारण आपल्याला चेंज करायचे 3 रीडिंग घ्यायचे म्हणून ऑटो ट्रान्सफॉर्मर घ्या म्हटलंय. ओके,
रिओस्टॅट कितीचा घ्यायला सांगितलाय? 100 ओहम 5 एम्पियरचा रजिस्टर. हा काय रजिस्टर आहे. सो टेक रजिस्टर एज 100 ओहम. सो टेक रजिस्टर एज 100 ओहम ओनली. सेट डन. नाउ मूव टू द नेक्स्ट. चोक कॉइल. चोक मीन्स इंडक्टर. चोक मीन्स इंडक्टर. सांगितलंय ना चोक असेल तर त्याला इंडक्टर, रजिस्टर आणि इंडक्टर असेल तर त्याला चोक म्हणतो आपण. कॅपॅसिटर हा वेगळा पॉइंट झाला. ओके. सो चोक कॉइल हॅव्हिंग 100 मिली हेनरी. रिमेंबर इट इज इन मिली हेनरी. सो टेक अ चोक एज अ 100 मिली हेनरी. ओके. नाउ देन गो फॉर द कॅपॅसिटर. What is the value of capacitor? 1 microfarad, 400 volt or higher value. असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत त्यांनी. ओके. किती घ्यायला सांगितलं होतं? 1 microfarad or higher. So it is already in the 1 microfarad. So take as it is. Okay. So remaining specifications we can see here. Properties मध्ये तुम्ही त्याचे लेबल्स, डिस्प्ले काही चेंज करू शकताय. तर तुम्ही कॅपॅसिटर नाव दिलं तरी चालू शकताय. ओके. व्हॅल्यू तुम्ही डिफाईन करू शकता याच्यामध्ये. ओके. कॅपॅसिटर नाव आलं किंवा इथं तुम्ही याला डबल क्लिक करून सुद्धा त्याच्या प्रॉपर्टीजला जाऊ शकताय. इंडक्टर एल. ओके. स्पेस देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. दिस वन इज द इंडक्टर. नाव दिस इज युअर रजिस्टर. रजिस्टर आर. ओके. अल्सो हा ह्याच्यामध्ये बघा बाकीच्या गोष्टी येते. त्याच्या टॉलरन्स तुम्ही ऍड करू शकता. व्हॉट इज मीन बाय टॉलरन्स? नियर बाय व्हॅल्यूज. 10% टॉलरन्स असेल तर तो. आता सपोज मी इथे टॉलरन्स तुम्ही बघितला फर्स्ट इयरला. येस टॉलरन्स बघितला. येस नो सांगा काहीतरी. रजिस्टरला टॉलरन्स असतो का? येस असतो. म्हणजे काय असतं? सपोज जर एखाद्या रजिस्टरला 10% टॉलरन्स असेल तर त्या निग्लिजिबल व्हॅल्यूज असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 100 ओहमचा रजिस्टर निवडलाय आणि त्याचा जर टॉलरन्स मी 10% सेट केला तर काय असू शकतं की हा रजिस्टरची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 10%. टॉलरन्स प्लस ऑर मायनस असतो सगळ्यांना माहिती आहे. प्लस ऑर मायनस 10% या व्हॅल्यू मध्ये व्हॅरिएशन येऊ शकतं. म्हणजे ही व्हॅल्यू 19 ओहम पासून 110 ओहम. मायनस टेन केलं तर 90 येईल आणि प्लस 10 केलं तर 110 येईल. अशा ह्याच्यामध्ये टॉलरन्स येऊ शकतो. आपण नाही घेणार आहे टॉलरन्स, आपल्याला लागणार नाही. मग ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी बघण्यासाठी त्यांनी बरेच त्यांचे कंपनीचे काही लेबल्स आहेत ते दिलेले. सो दिस इज ऑल अबाउट युअर सर्किट. नाव फर्स्ट टेक द व्हॅल्यू ऑफ इनपुट सप्लाय. एसी सप्लाय म्हणूयात त्याला आपण. एसी सप्लाय. ओके. नाव टेक द इंडियन स्टँडर्ड व्हॅल्यूज एज अ 50 हर्ट्स. आपण आता 60 नको घ्यायला आपण भारतामध्ये. तर 50 हर्ट्स अँड फर्स्ट रीडिंग फॉर 15 व्होल्ट. ओके. 15 व्होल्ट RMS व्हॅल्यू. आता त्यानंतर इथं जाऊयात आपण एक्सपेरिमेंट मध्ये. आपल्याला काय काय मेजर करायचंय बघा. पहिल्यांदा टोटल व्होल्टेज मेजर करायचंय. टोटल व्होल्टेज तर मेजर करायची काहीच गरज नाही. इथं आहेच ऑलरेडी 15 व्होल्ट. तरी आपण एक मल्टीमीटर तिथे लावून टाकू. तो व्होल्टेजला आधी सेट करू. व्होल्टेज इथं दिसतंय ना स्क्रीनवर बघत चला. व्होल्टेज हे खालचं एसी आणि हे डीसी आहे. आपण इथं एसी लावलेलं आहे. सो सेट ॲज अ एसी. व्होल्टेज एसी ला सेट केलं. त्याची पॉझिटिव्ह लाईन पॉझिटिव्ह साईड कडे, निगेटिव्ह लाईन निगेटिव्ह साईड कडे. ओके. पहिला मल्टीमीटर झाला. इथं रीडिंग तो दाखवेल आपलं. नेक्स्ट तोच मल्टीमीटर उचलून इथं रीडिंग घेऊ शकतो. पण आपल्याकडे आहेत म्हटल्यानंतर वापरूयात. ओके. नाव सेकंड वन. नाव वी हॅव टू मेजर द टोटल करंट आय. टोटल करंट आय. नाव टेक द सेकंड मल्टीमीटर टू मेजर द टोटल करंट ऑफ द सर्किट. ओके.
नेहमीप्रमाणे सर्किट शॉर्ट करतो आपण, आता लक्षात आला असावं का आम्ही असं केलंय की हा जो करंट जातोय, व्होल्टेज म्हणजे काय, इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियलचा फरक म्हणजे व्होल्टेज. पण करंट ऍक्च्युली हा फरक नसतो, करंट हा ऍक्च्युली त्याच्यातून फ्लो होत असतो. म्हणून आपल्याला काय करायचंय, हा करंट याच्यातून याच्यातून इथं आला, माऊस कडे लक्ष द्या, पॉइंटर कडे, इथं आला, यानं रिडिंग दाखवलं, पुढे गेला, सर्किट मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आला. पण जर मी नेहमीप्रमाणे मगाशी सांगितलं होतं तसं की जर मी इथं ही लाईन ठेवली असती खालची, तर करंट इथूनच निघून गेला असता पुढे रेजिस्टर कडे, हे खालच्या लाईन मधून, मग मल्टीमीटरला करंटच मिळाला नसता, तर त्यानं रिडिंग चुकीचे दाखवले असते. म्हणून मी ही लाईन काय केली, डिलीट केली. आपल्याला करंट कसा मोजायचा, व्होल्टेज कसं मोजायचं ते लक्षात येत नाहीत. मग घरी आपण काहीतरी ट्राय करायला जातो आणि तो मल्टीमीटर, मल्टीमीटरचं काय होतं आता हे ज्याला अनुभव आहे त्याला माहिती आहे. ओके, नेक्स्ट. झालं करंट मेजर करून. नाव मूव टू द नेक्स्ट पॉइंट. हा ओके, इथपर्यंत ठीक आहे. नाव व्हॉट इज द नेक्स्ट. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टर, व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर अँड व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर. एवढ्याच मेजर्ड व्हॅल्यू आहेत, ह्या पुढच्या नंतर कॅल्क्युलेट करायचे. तर बघूयात मेजर्ड व्हॅल्यू साठी सगळ्यांना एक एक मल्टीमीटर मी सेट करतो. पण माझ्या लक्षात आहे का, बघा इथला मला मी करंटला सेट केलाय का, नाहीये. इथे करंटला करा, एसी करंटला करा, सेट करा. ओके, झाला सेट एसी करंट. नाव वी रिक्वायर्ड आहे 3 मल्टीमीटर्स, 1, 2 अँड 3 फॉर मेजरिंग व्ही आर. हा काय मेजर करेल, व्ही आर सेट करून टाकू लगेच ह्याला. याच्यामध्ये काय व्होल्टेज एसी, हा झाला व्ही सी. व्ही एल मेजर करण्यासाठी व्ही एल मेजर करेल हा. हा कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज मेजर करेल. त्यानंतर इथं मला एसी व्होल्टेज आहे, ऑलरेडी आहे, इथंही एसी एसी सेट नव्हता, करावा लागेल. इथंही एसी व्होल्टेज सेट करावं लागेल. ओके, नाउ दीज आर द सम ऍडजस्टमेंट ऑफ युअर प्रोजेक्ट. ओके, सो दिस इज द कॅपॅसिटर. नाउ सेव्ह दिस टोटल प्रोजेक्ट. एक्सपेरिमेंट नंबर 3. सीरीज आरएलसी सर्किट. ओके, नाउ टेक दिस मल्टीमीटर बिलो. करंट मेजर करेल हा, हा व्होल्टेज, हा टोटल व्होल्टेज, हा करंट. ओके, सिक्वेन्शियली लावले मी आता माझ्या 5 व्हॅल्यू डायरेक्ट मी इथं सिक्वेन्शियली मेजर करू शकतो. कशा, 1, 2, 3, 4, 5 पहिल्यांदा टोटल व्होल्टेज, टोटल करंट, देन व्ही आर, व्ही एल अँड व्ही सी. ओके, इथं मल्टीमीटर कोणते ते इथं वरती नॉमेनक्लेचर केलेलं असतं. मल्टीमीटर XMM5 इथं आहे, मग XMM5. ओके, इथं त्याही बघू शकता तुम्ही. ओके, तर आता मी पहिला एक्सपेरिमेंट घेण्याऐवजी पहिल्यांदा आधी तुम्ही हे करून टाका, सगळ्यांनी ड्रॉ करा बरपट पटपट ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन, झाल्यानंतर सांगा मला. टेबल ड्रॉ करा.
Yes, done. झालंय का सर्वांचं? अरे झाले का? यस सर. ओके चला मग हे कंप्लीट करूया टेबल हा पॉइंटर आहे का. Yes. Okay. Now run this program. Yes. What is the input voltage? 15 volt. 15 volt. So write down input voltage is a 15 volt here. Input is 15 volt. Okay. So write down respective current VR, VL and VC. Now it is the current 4.77 milliampere only. 4.77 milliampere. 4.77 milliampere already is there. Okay. Now what is the value of VR? Now third is the VR. Okay. VR is 477 millivolt. 477 millivolt. Then fourth one is the voltage across the inductor 150 millivolt. Write down 477 millivolt. 477 point किती होता? Sorry, 477.2 millivolt. 0.2 millivolt. Then calculate the value of VL. VL is 150.4 millivolt. 150.4 millivolt. Then write down the value of VC. VC is 15.14 volt. 15.14 volt. Write down. ओके आता तुम्ही लक्ष द्या, थोडेसे कॉन्सेप्ट सांगतो आणि मग पुढे जाऊयात आपण. सगळे लक्ष द्या, सगळे स्क्रीन कडे बघा. मगाशी सांगितलं होतं की अप्लाय व्होल्टेज किती आहे? 15 आहे. अप्लाय व्होल्टेज किती आहे? 15 आहे. टोटल व्होल्टेज किती झालं? 15.14 अधिक 150 मिली 477 मिली. भले हे मिली मध्ये असू द्यात, पण काहीतरी व्होल्टेज व्हॅल्यू आहे 0.4 0.15 असं, अशा पद्धतीने ते असतात. ओके, म्हणजे हे एक्झॅक्टली 15 ऍडिशन करून भरतय का? नाही भरतय. याचा अर्थ काय झाला की याची अप्लाइड 15 होतं, पण ह्या तिघांची बेरीज 15 वर जाते. बेरीज काय होते? 15 वरती जाते. याचा अर्थ काय की तिथं डायरेक्ट ऍडिशन होत नाही, ही फेजर ऍडिशन असते. म्हणून व्होल्टेज इज ग्रेटर, समहाऊ ग्रेटर दॅन द अप्लाइड व्होल्टेज. काहीतरी त्याची जास्तच व्हॅल्यू असते. ओके, माझ्या पद्धतीने माझा टास्क संपलेला आहे. नाव इट इज युअर टर्न टू कॅल्क्युलेट दी ऑल दी रिमेनिंग व्हॅल्यूज. झेड आर एक्स एल एक्स सी एल बराबर. पटकन तुम्हाला फॉर्म्युले पण देतो. ओके, हे तर आहेत फॉर्म्युले. झेड सर 3.14 काय? 3.14 काय? झेड कॅल्क्युलेट केला का? येस हा येस सर.
Z3.14 ohm, हाँ like करू द्यात मग आता सगळे सगळे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा अपेरेंट पॉवर पर्यंत, मग आपण कंपेअर करू सगळ्यांच्या. आधी सगळ्यांनी सगळे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा बरं, मग आपण कंपेअर करू सगळ्यांच्या. V बाय आय केला तरी चालतो, किंवा आपल्याला माहिती आहे झेडचा दुसरा फॉर्म्युला, V बाय आय सिंपल आहे. आन्सर सगळ्यांनी इंडिव्हिज्युअली काढा, कारण आपण फायनली कम्पेअर करणार आहोत. मला तरी अशी श्युअरिटी वाटते की बरेच जण त्याच्यामध्ये चुकीचं आन्सर येणार आहे. का? तर कॅल्सिनेट नाही वापरला. हाँ
यस होता है का नहीं पहला रो कंप्लीट झालाय का कोणाचा एनीवन कुठपर्यंत आलायत ते तरी सांगा. अरे कुठेपर्यंत आले कॅल्क्युलेशन नाही सॉल्व करत आहे थोडं राहिले. ओके करा करा पण पटकन बाकीचे सॉल्व करताय ना. यस नो चला वन बाय वन बघूयात ज्यांचं राहिलंय त्यांनी पण कम्प्लीट करत 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 बघूयात. ओके हाऊ टू कॅल्क्युलेट झेड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर झेड व्ही अपॉन आय व्ही अपॉन आय इथं आहे व्ही अपॉन आय. सो व्ही इज द व्होल्टेज टोटल व्होल्टेज अँड आय इज द टोटल करंट. नाऊ व्हॉट इज द टोटल व्होल्टेज 15 व्होल्ट. रिमेंबर टोटल करंट इज 4.77 मिली मिली एम्पियर. सो व्हॉट इज द रेशियो 15 डिवाइडेड बाय 4.77 इंटू 10^-3. आता एक दोन जणांचं चुकलेलं असणार तिथं. सांगा बरं पहिला काय आला मग झेड 0.318 असा येतोय. नो 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 एनी वन 31.8 15 एवढे आन्सर्स एकच प्रॉब्लेम आहे एकच व्हॅल्यू आहेत. 15 डिवायडेड बाय 4.77 मिली. प्रॉब्लेम सेम आहे म्हटल्यानंतर आन्सर सेम यायला पाहिजे का नाही सांगा. 31.44.65 कन्वर्ट जर आपण याच्यामध्ये केलं तर 3.14 किलो ओहम किती येतोय 3.14 किलो ओहम. जर किलो मध्ये नाही केलं तर मगाच्या प्रमाणे 3144.65 ओहम. ओके किलो मध्ये करूयात आपण 3.14 किलो ओहम. सॉरी 3.14 किलो ओहम इज द करेक्ट आन्सर. नाव कॅल्क्युलेट आर कॅल्क्युलेट आर 0.0269 रॉंग 100 100 इज द करेक्ट आन्सर. बाळांनो नीट करा ह्याच्यावरतीच आपला सब्जेक्ट आहे. जर कॅल्क्युलेशन सगळे येत आहे पण चुकीचे आन्सर यायला लागल्यावर मग काय होणार प्रॉब्लेम होणार प्रॉब्लेम. एक मिनिट थांबा. So 100 is the correct answer. How to calculate? Go for the calculation also. Here, how to calculate R? VR divided by I. So, what is your VR? VR is equals to 4.77.2 milli divided by 4.77 milli. Milli milli get cancelled. So, 477 डिवाइडेड बाय 4.77 इज इक्वल्स टू 100. काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही ना कॅल्सीची गरज नाही. सिम्पली इट इज 100 ओहम ऑलरेडी आहे वरती. नाव कॅल्क्युलेट एक्सेल हाऊ टू कॅल्क्युलेट एक्सेल. एक्सेल इज इक्वल्स टू व्हीएल अपॉन आय. एक्सेल इज इक्वल्स टू व्हीएल अपॉन आय इथं आहे फॉर्म्युला. नाव कॅल्क्युलेट एक्सेल VL upon I 150.4 milli divided by 477 milli. Yes. 31.53.
31.5. 31.53 or 5, it is correct one. Okay, काय पॉइंट अस घ्यावाच काय गरजेचा नाहीये. 31.53 ओहम करेक्ट वन. नाउ कॅल्क्युलेट एक्ससी. हाउ टू कॅल्क्युलेट एक्ससी? व्हीसी अपॉन आय. व्हीसी अपॉन आय. येस, व्हॉट इज व्हीसी? 15.14 होल्ड. 25.45.0. 25.45.0. ओके. VC upon I. सर 1.0093. नो, स्टील रॉन्ग. एनी वन अदर? काय काय करताय? VC upon I 15.14 डिवाइडेड बाय 4.77 मिली. 3174. करेक्ट. 3174.00 म्हणजेच तेवढाच राहतोय. 3174. कॅल्क्युलेट करा. कॅल्सी कॅल्सी व्यवस्थित हाताळा, त्याशिवाय होणार नाही. 3174 किंवा पॉइंट मध्ये जर किलो मध्ये केलं तर 3.17 किलो. राईट डाऊन हिअर. व्हिडिओज कुणाचे चालू असतील तर बंद करा, ऑडिओ फक्त चालू ठेवा. 3.17 व्होल्ट, सॉरी किलो. 3.17 किलो ओहम. नाउ कॅल्क्युलेट एल. हाउ टू कॅल्क्युलेट एल? एल इज इक्वल्स टू, आपल्याला माहिती आहे एक्सेलचा फॉर्म्युला काय असतो, 1/2πfL. त्याच्यावरून ह्यांनी एल कसा काढला? एक्सेल अपॉन 2πf. एक्सेल अपॉन 2πf. कॅल्क्युलेट एल. एक्सेल माहिती आहे, वरती काढलाय. अपॉन 2πf. एफ 50 असतो. एफ 50 इंडियामध्ये मी मग सेट केला. एफ 50. एक्सेल अपॉन 2πf. सर 15.76. पुढे काही नाही आहे का? 5 बघूयात बाकीच्या काय येत आहे. तरी काहीतरी चुकतंय सर. 0.100. 0.100. पुढे काय येते? 0.100. ओके करेक्ट आहे आन्सर. पण बाकीचे एक्सेलची व्हॅल्यू व्यवस्थित पुट करा. कॅल्सी मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ब्रॅकेट टाकावाच लागेल, अदरवाइज ते प्रॉपर कॅल्क्युलेशन करत नाही. तुम्हाला डिवायडेशनच्या टर्म्स ब्रॅकेट मध्ये टाकावे लागतील, न्यूमरेटरच्या टर्म्स ब्रॅकेट मध्ये टाकावे लागतील, तरच ते प्रॉपर आन्सर येतील. ओके, एक्सेल अपॉन 2πf. 0.00 काय आलं तुमचं? किती आलं आन्सर? 0.100. 0.100. जर ते मिली मध्ये केलं तर 3 पॉइंट पुढे सरकतील त्याचे राईट हँड साइडला. मग 0.100 चे 3 पॉइंट पुढे गेले की 100 येईल, बरोबर. मग 100 × 10⁻³ होईल, कारण 3 पॉइंट पुढे सरकवले. -3 ऑलरेडी इथं आहे मिली मध्ये. इथं बघा तुम्ही स्क्रीनवर, इथं ऑलरेडी मिली आहे, त्यामुळे मी इथं लिहिलेलं नाही. लक्षात आलं? मिली, 100 मिली हेनरी असा त्याचा अर्थ झाला. 3.17 किलो ओहम असा अर्थ झाला. 100 ओहम असा अर्थ झाला. म्हणजे 100 मिली हेनरी इज द करेक्ट आन्सर. कॅल्क्युलेट सी. झिरो पॉइंट झिरो हंड्रेड
यस पुढे सर पुढे पुढे काय आला कसं काढणार सी सी बरोबर 1/2 πf(xc) असा काढलाय का बघा तुम्ही तिथे एक्ससी अपॉन नाही येणार कारण याचा एक्सएलचा फॉर्म्युला 2πfL आहे एक्ससीचा फॉर्म्युला 1/2πfC आहे त्यामुळे काय येते बघा आन्सर 1/2 येत आहे ते एक्ससी अपॉन नाही एक्ससी किती होता आपला एक्ससी बरोबर 3.17 किलो होता Yes, what is the answer? 1004.1 microfarad. 1004.1 microfarad. तरी एकदा कॅल्क्युलेशन चेक करा तुम्ही मायक्रो पण म्हणताय आणि पॉइंट पण पुढे टाकताय तुम्ही आलाय बरोबर पण पॉइंट जमलिंग आहे 1.004 1.004 × 10⁻³ - 10⁻³ मायनस थ्री नाही चुकतंय मग 1.004 × 10⁻⁶ यायला पाहिजे म्हणून म्हणतो 10⁻²⁶ आलं तर आन्सर 1004.1 येते नाही येत म्हणजे तुमचं काहीतरी चुकतंय बघा तुम्ही कॅल्सी कडे बघा मी जसं सांगतोय तसंच कॅल्सी सगळ्यांनीच घ्या सगळ्यांनीच कॅल्सी घ्या मी सांगतोय तसंच कॅल्सी टाइप करायचं 1 टाइप करा सगळ्यांनी 1.6 थांबा मी सांगतोय काय सांगतोय बघा कॅल्सी सगळ्यांनी घ्या मग आन्सर बघू आपण काय येते 1 टाइप केलं का सगळ्यांनी नेक्स्ट डिवायडेशनचं बटन दाबा इथला हा करतोय आपण सी इज इक्वल्स टू 1/2πf(xc) करतोय ओके नेक्स्ट 1/2 एवढंच दिसतंय आता सगळ्यांच्या कॅल्सी मध्ये आता डिनॉमिनेटरचे टर्म्स यांनी ब्रॅकेट मध्ये टाकले आपल्याला काय हरकत आहे ब्रॅकेट टाकाल टाका लगेच ब्रॅकेट ओके नेक्स्ट सी इज इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेट मध्ये टाकणार होतो आपण व्हॅल्यू 2πf(xc) ओके मग आता तुमच्या स्क्रीन वरती 1/2 ब्रॅकेट दिसायला लागले टाका 2 प्रेस करा इंटू पाय पाय म्हणजे कुठे शिफ्ट प्रेस करायचं आणि खालून 3 नंबर सगळ्यात शेवटचा जो रो आहे तिथं पायचं बटन आहे एक्सपोनेन्शियल exp दिसतंय किंवा पाय दिसतंय म्हणजे तुमच्या स्क्रीन वरती आता 1/2 × 2 πएवढं दिसतंय इन टू च पुन्हा बटन प्रेस करा एफ आहे व्हॉट इज द एफ स्टँडर्ड एफ 50 × xc ची व्हॅल्यू काय आहे xc बरोबर 3.17 किलो असा आहे तर आता तो किलो आहे म्हणून टाका त्याला ब्रॅकेट मध्ये लगेच म्हणजे आता 15 × ब्रॅकेट करा 3.17 × 10⁻³ कुठं बटन असतं बघा 3 नंबरची ओळ आहे 3 नंबरच्या ओळला रेस टू कुठं तर बटन दिसतंय असा अशा पद्धतीनं असतं अशा पद्धतीनं रेस टू असत कुठं सापडतंय बघा म्हणजे मी काय केलंय बघा इथं माझ्या स्क्रीनवरती 3.17 × 10 असं दिसतंय का 10⁻³ - 10⁻³ किलो आहे ब्रॅकेट ह्याचा कम्प्लीट ब्रॅकेट न्युमरेटरचा कम्प्लीट डिनॉमिनेटरला टाकलेला आता करा बरं इज इक्वल्स टू आता काय आलंय सगळ्यांचं सांगा मला 1.004 × 10⁻⁶ - 6 मग तुमचं मगाशी -3 कसं आलं होतं चुकीचं लिहिलं होतं तुम्ही आता आलेलं आहे क्युरेट आलेलं आहे तुमचं म्हणजे 1.00 μF मायक्रो म्हणजे का 10⁻⁶ इज इक्वल्स टू मायक्रो हे ऍक्युरेट आन्सर आहे
म्हणून म्हणतो कॅल्सी प्रॉपरली यूज करा, येत नसेल तर विचारत चला. 1.00 देतो सोडून आणि मायक्रो फॅरड वरतीच आहे त्यामुळे काहीच लिहित नाही, वनच लिहितो फक्त तिथं. कॅल्क्युलेट थीटा. थीटा इज इक्वल्स टू आर बाय झेड असतो, मग थीटा इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ आर बाय झेड करा, थीटा निघतोय. समजलं ना? थीटा इज इक्वल्स टू किंवा टॅन इनवर्स ऑफ एक्सेल, एक्सेल मायनस एक्सी डिवायडेड बाय आर करू शकताय. कसा करतो आपण थीटा? आपल्याला माहिती आहे थीटाचा फॉर्म्युला. बघा किती आता आपल्याला पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला माहितीये, कॉस थीटा बरोबर काय असतं? आर बाय झेड, मगाशी सांगितला तुम्ही तो. मग थीटा बरोबर काय काढू शकतो? कॉस इकडे न्या, कॉस इनवर्स ऑफ आर बाय झेड करा. बरं आता हे सगळं आर माहितीये, झेड माहितीये, करा. येस, व्हॉट इज द आन्सर? व्हॉट इज द आन्सर? सिंपल आहे ना. इथं कॉस इनवर्स ऑफ आर बाय झेड, आर 100 आहे, झेड किती आहे? 3.14. 88.17 ह्या फॉर्म्युलाने केलं मी दिलेल्या त्या. येस सर. किती येतं? 88.17. ओके, राईट डाऊन 88.17. करेक्ट वन. तुम्ही कोणत्याही फॉर्म्युला करू शकताय बरं का, असं नाही की माझाच फॉर्म्युला. थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्सेल मायनस एक्सी डिवायडेड बार केला तरी पण एवढाच यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 88.17. करेक्ट वन. नाव कॅल्क्युलेट द ऍक्टिव पॉवर. माहिती ऍक्टिव्ह पॉवर? व्ही आय कॉस थीटा. ऍक्टिव्ह पॉवर व्ही आय कॉस थीटा इन वॅट. Now calculate the active power. Anyone? 2.28 into 10 raised to minus 3. Okay, 2.28 milliwatt. Minus 3 manche milli. 2.28 milliwatt. Correct one. Go for the reactive power. झिरो पॉइंट झिरो सेवन करेक्ट. अपेरेंट झिरो पॉइंट झिरो सेवन. करेक्ट, 0.07. एक रो झाला ओनली. आता येईल का करता सगळ्यांना न चुकता? देऊ का दुसरं रीडिंग? सगळ्यांनी सॉल्व्ह करायचंय, आता मात्र चूक झालेली नकोय. देतो दुसरं रीडिंग, चला सगळ्यांनी. बदलतो इथलं व्होल्टेज, लिहा तिथं व्होल्टेज मध्ये 20 करतो.
20. ओके अथर्वण करतो घ्या. इनपुट व्होल्टेज 20, करंट 6.36 मिली, त्यानंतर व्ही आर 636.39 मिली व्होल्ट, व्ही एल 200.55 मिली व्होल्ट आणि व्ही सी 20.19 व्होल्ट. घ्या पाच रीडिंग सिक्वेन्शियली लिहून घ्या, ते मी बरोबर लावलेले आहेत. लिहून झालं, झाल्यानंतर सांगा, मी अजून एक रीडिंग देणार आहे खालच्या रोच. झालं का? यस सर. ओके आता मी काय करतो, थोडस चेंजेस करतो याच्यामध्ये, दुसऱ्याचे रीडिंग त्याच्या त्याच्यानुसारच येतील. 100 च्या ऐवजी 10. सगळंच बदललं आता आणि इथं मात्र 10 घेत. ओके सगळ्याच व्हॅल्यू बदलले, त्यामुळे आता तुमचे इथले इंडक्टर कॅपॅसिटर तुमच्या रीडिंग आलेले इथे कम्पेअर करून बघायचे. तुम्ही रन करतो, मी राईट डाऊन दिस व्हॅल्यूज फॉर थर्ड रो. तिसरा खालचा रीडिंग ना, मग ते पुढच्या तुमच्या तुम्ही करायचे.
तर आता तुमच्या तुमच्या प्रोसिजर्स नुसार पूर्ण टेबल, दोन्ही टेबल्स पूर्णपणे कंप्लीट करा बरं सर्वांनी. मी फॉर्म्युले तुमच्या समोर लावून ठेवतो. तर आता सगळ्यांनी व्यवस्थित विदाउट एरर असायला हवे तुमचे. Gracias.